भंडाऱ्याची उधळण म्हणजे आज मराठी भाषा दिन। मराठी भाषा दिवस हा इतर दिवसांप्रमाणे साजरा करताना साहित्य क्षेत्रातील व्यक्ती ह्याकडे कसं बघतात? खरं तर मराठी जगवण्यासाठी आणि मायबोलीला टिकवण्यासाठी अनेक महाराष्ट्रातील संत, थोर पुरुष, साहित्यिक, कवी यांचं मोलाचं योगदान आहे। आणि ह्या पार्श्वभूमीवर पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी नाधो महानोर यांची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात। प्रचंड गर्दीनं प्रचंड कार्यक्रम बांधून प्रचंड भाषणं करून त्या त्या ठिकाणी सगळे उत्सव करून केले जातात आणि त्याच्यानंतरच्या दिवसांमध्ये काहीच होत नाही। तर मराठी दिवस हा एक विशिष्ट कारणासाठी दिलेला असला तरी प्रत्येक दिवस हा मराठीचा वर्षभरचा असावा अशा मताचा मी आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे धुळ्यातील खासगी लॅबच्या रिपोर्टची चौकशी व्हावी अशी मागणी आता केली जाते। शहरात खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह येत असल्याचं समोर आलंय, म्हणून धुळ्याचे नगरसेवक संजय पाटील यांनी चौकशीची मागणी केली आहे। फक्त खासगी लॅबमध्ये तपासणी केल्यावर रुग्णसंख्या का वाढते असा सवाल पाटील यांनी केला आहे। जळगाव जिल्ह्यात कोरोनाने डोकं वर काढलंय आणि गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये 300 वर रुग्णसंख्या आढळते। जळगावातील मृत्यूदर 3% आलाय। मधल्या काळात कमी झालेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाला दिलासा मिळाला होता, मात्र पुन्हा रुग्ण वाढत असल्यानं प्रशासनासमोर आव्हान उभं ठाकलंय। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाची मलंगडाची यात्रा रद्द करण्यात आली आहे। माघ पौर्णिमेनिमित्त दरवर्षी मलंगडावर यात्रा आणि उरुस भरतो। मलंगडावर असलेली समाधी ही हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचं श्रद्धास्थान आहे। 2 मार्चपर्यंत मलंगड परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत। पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस आठवड्यातून 5 दिवस धावणार आहे आणि मध्य रेल्वेनं सोलापूर ते पुणे दरम्यान इंटरसिटी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे। 1 मार्चपासून ही विशेष गाडी दर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6:30 सोलापूरवरून सुटेल आणि परतीचा प्रवास पुण्याहून संध्याकाळी 6:10 सुरू होईल। या गाडीला कुरुडवाडी आणि दौंड असे 2 थांबे असतील। पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात मुलांच्या वसतिगृहाजवळ भलामोठा नाग सापडला। विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक सुनली माळी यांनी हा नागाला पकडून त्याला सुरक्षित जंगलामध्ये सोडलं। वसतिगृह क्रमांक 9 इथे केबिनमध्ये हा नाग दिसून आला होता। अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या एक्सप्लोजिव्हचं नागपूर कनेक्शन आता समोर आलेलं आहे। गाडीमध्ये सापडलेले जिलेटिन आपलंच असल्याचं नागपूरमधील सोलर एक्सप्लोजिव्ह कंपनीनं म्हटलेलं आहे, मात्र याचा पुरवठा कोणाला केला गेला हे सांगणं कठीण असल्याचं कंपनीचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी सांगितलं। या प्रकरणाच्या तपासात आपण पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचं ते म्हणाले। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे